चोवीस तास एक पाऊल पुढे तर गेल्या चार वर्षात ज्यांनी प्रगती केली आहे त्यांना सरकारकडून भरपूर मदत मिळाली आहे केंद्र सरकारकडून एक्सपोजर्स मिळाले सतरा सतरा स्पर्धा त्यांना इंटरनॅशनल सर्किटवरती मिळाल्या आहेत त्यांनी रँकिंग केलेलं आहे वर्ल्डच्या रँकिंगमधून जे सिलेक्ट झाले आहेत अशा लोकांनाच इथे एंट्री मिळालेली आहे तर ह्या सध्या जेवढे काही खेळाडू आहेत त्यातल्या कोणाशी असे खेळले नाही आहेत असे एकही खेळाडू नाही आहेत आणि यांना कुठे ना कुठे एक सायनाचं सा उदाहरण घेतलं तर फक्त ती यिहान म्हणून जे चायनीज आहे ति तिला सोडलं तर तिने प्रत्येक खेळाडूला हरवलेलं आहे आणि या सगळ्या दृष्टीने बघता की आज पूर्ण चित्र बदललेलं आहे की पूर्वी खेळाडू जे गेलेले आहेत त्यांच्याबद्दल म्हणायचे की कि आज किती प्रगती करतो एवढं बघूया यावेळेस या सगळ्यांबद्दल आपण पदक मिळणार की नाही यावरती चर्चा करतो आहे हेच बरंच काही बोलून जातं आणि त्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला एक सिंगल्समध्ये सायना नेहवाल तिचा ड्रॉ पण चांगला पडलेला आहे तसंच ज्वाला गुट्टा तिने मेहनत पण खूप केलेली आहे फार टॅलेंटेड आहे तर लेडीज डबल्समध्ये चान्सेस आहे आणि डार्क हॉर्स म्हणून मी कश्यपला थोडंसं जास्त प्राधान्य देईन म्हणजे साधारणतः थोडकर आपण असं पाहिलं तर सायना नेहवाल ज्वाला गुट्टा डबल्समध्ये अशा प्रकारच्या दोन किमान मेडलची अपेक्षा आपल्याला आहे मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की असं काय आहे इतर देशांमध्ये विशेषतः चीन मलेशिया इंडोनेशिया की त्यांना इतकी भराभर इतकी भाराभर अशा प्रकारची मेडल्स मिळत असतात चायनाने याच्यामध्ये पद्धतशीरपणे सगळ्या गेममध्ये त्यांनी पूर्ण स्टडी केलं त्यांच्या स्कूल्स फॉर्म केल्या तिथल्या जसे आपले इथे एन आय एस आहे आता त्याला साई म्हणतो साई सेंटर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया त्याप्रमाणे त्यांनी एवढा प्रचंड देश भारतापेक्षा मोठा देश आहे तिथे प्रत्येक त्यांनी गावोगावी असे सेंटर्स केलेत आणि सरकारकडून त्यांनी एक उद्देश ठेवला की त्यांनी जे लोक याच्यामध्ये करतील दे विल बी लुकड आफ्टर बाय दी गव्हर्नमेंट आणि नॉट ओन्ली लुक्ड आफ्टर बाय बेटर लिव्हिंग म्हणजे एक प्रकारे स्पोर्ट्सचं कल्चर त्या ठिकाणी डेव्हलप झालंय हो असं आपण म्हणाल मला जायचं मनोज पिंगळे यांच्याकडे मनोज पिंगळे आपण स्वतः ऑलिम्पियन आहात बॉक्सर आहात मला सांगा बॉक्सिंगमधनं आपण काय अपेक्षा बाळगाव्यात भारताला काय मिळेल या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगकडून आपल्याला भरपूर अपेक्षा आहेत मागच्या ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने विजेंदरने ब्रॉन्ज पदक मिळवलं त्यामुळे आपल्या अपेक्षा आणखी वाढलेल्या आहेत यावर्षी मेरी कॉम जी गेली पाच वर्ष जगत जेतेपद आपल्याकडे राखून आहे तिच्याकडनं देखील नक्कीच सुवर्णपदक मिळेल अशी आमची अपेक्षा आहे याशिवाय शिवा थापा विकास किशन यादव जे जागतिक स्पर्धांमध्ये यांनी पदकं मिळवलेली आहेत त्यामुळं हे सर्व खेळाडू निश्चितच पदकं घेऊन येतील अशी आमची अपेक्षा आहे गेल्या झालेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या बॉक्सिंगच्या खेळाडूंनी भरपूर पदकं मिळवलेली आहेत त्यामुळं आम्हाला अगदी खात्री आहे की हे खेळाडू चांगली पदकं मिळवतील मला मला दोन खेळाडूंबद्दल तुमच्याशी बोलायचे आहे ते म्हणजे विजेंदर आणि मेरी कोम आता गंदेसरांनी अतिशय चांगला मुद्दा सायना नेहवालच्या बाबतीत मांडला तो म्हणजे तिचा ड्रॉ तिला सुटेबल असा आहे या दोघांच्या ड्रॉ बद्दल आपण काय म्हणाल त्याविषयी काही माहिती आहे आपल्याकडे काही सांगू शकाल बॉक्सिंगच्या ड्रॉ बद्दल अजून तरी काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये परंतु विजेंदर आज हा जागतिक क्रमवारीत एक नंबरवरती आहे त्यामुळे त्याला किती अवघड ड्रॉ जरी आला तरी तो जिंकण्याच्या तयारीतच आहे त्यामुळे ड्रॉचा तेवढा फरक विजेंदरबाबत पडणार नाही दुसरी मेरी कॉम ही देखील जागतिक अजिंक्यपद मिळवलेली खेळाडू आहे त्यामुळे ती देखील निश्चितच ड्रॉवरती अवलंबून तिचा रिझल्ट राहणार नाही असे मला वाटते पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी सातत्य या दोघांमध्ये आहे असं आपल्याला वाटतं का आता नुकत्याच झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांच्याकडनं जे खेळ खेळला गेलाय त्यात त्यांनी जे सातत्य दाखवलंय त्यामुळं बॉक्स ऑलिम्पिकमध्ये दे देखील ते नक्कीच चांगलं खेळू खेळतील अशी मला अपेक्षा आहे त्या सातत्याची अपेक्षा आपल्यालाही तिकडून मला जायचंय विश्वजीत शिंदे यांच्याकडे विश्वजीत शिंदे छत्रपती पुरस्कार विजेते आहेत नेमबाजीतले एक्सपर्ट आहेत निष्णात खेळाडू आहेत अनेकांना त्यांचं मार्गदर्शन मिळत असत मला सांगा नेमबाजीतनं आपल्याला काय अपेक्षा आहेत ह्या वेळेला आपल्याला ज्या अपेक्षा दिसत आहेत सगळ्या लोकांना सगळ्यांची चर्चा चालू आहे ती नेमबाजी साठीच कारण गेल्या वर्षी अभिनवने आपल्याला एक सुवर्ण पदक आणून आता आपली लालच खूप वाढवलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय पण प्रत्यक्षात तुम्ही चित्र पण तसंच काहीतरी आपल्याला दिसतंय कारण दोन हजारमध्ये जेव्हा अंजली भागवत ऑलिम्पिक्समध्ये गेली ती वाईल्ड कार्डवर गेली त्यानंतर आज अकरा खेळाडू आपले ऑलिम्पिक्स खेळतात त्यातले नऊ जणं हे कोटा घेऊन गेलेले आहेत म्हणजे कुठेतरी वर्ल्ड चॅम्पियनशिप वर्ल्ड रँकिंगमध्ये त्यांनी पोझिशन घेतली आहे आणि मग ते खेचून जागा घेतली आणि ते खेळत आणि त्यामध्ये तिघेजण असे आहेत ज्यांनी वर्ल्ड नंबर वन झालेले आहेत एक वर्ल्ड चॅम्पियन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे गगन नारंगचं बोलायचं तर त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा सहाशे पैकी म्हणजे शारीरिक आणि मानसिक अगदी पीक आता तो मध्ये कसं करतो त्याची मेंटॅलिटी काय आहे ती आपल्याला पाहिजे जर तो ऑलिम्पिक्स मेडल जिंकण्यासाठी जातो की आणखीन काहीतरी विक्रम करण्यासाठी जातो ह्या त्याच्या मेंटॅलिटीवर तो काय करेल हे आपल्याला दिसेल अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग यांच्याकडून अपेक्षा आहे या सेगमेंटचा शेवट करताना एक पॉझिटिव्ह नोट अशी आहे की बॅडमिंटनमध्ये सायना आणि ज्वाला गुट्टा बॉक्सिंग विजेंदर आणि मेरी कोम तर नेमबाजी अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग यांच्याकडून अपेक्षा आहेत या पुढच्या सेगमेंटमध्ये मला चंद्रशेखर संत यांना याच विषयावर बोलतं आहे तसंच अमर काणे यांनाही याच विषयावर प्रश्न विचारायचा आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास झी चोवीस तास एक पाऊल पुढे